नमस्कार, मी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. आणि हा आहे लग्नाचा दिवस. तसं पाहिलं तर तुम्ही, मी, आपण सर्वच जण लग्नाच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि लग्नाचा दिवस आलेला आहे. हे लग्नाच्या दिवशीचं सकाळचं, म्हणजे नवरदेव जायचा होता मंडपात, तर त्याच्या आधीचं हे आहे. म्हणजे मला ॲक्च्युली मी तयारीच करत होती, बट तयारी करता करताच मला बोलवलं गेलं. माझी हेअरस्टाईल सुरू होती, बट हेअरस्टाईल मी केली नाही, असेच मोकळे केस सोडून आली. आणि त्याला टीका लावायचा होता आणि नंतर मग त्याच्या डोक्यावर पदर ठेवायचा होता, कारण त्याला तेल चढवायचं राहिलं होतं. आणि आमच्याकडे काय होतं की तेल चढवताना बहीण ही त्याच्या डोक्यावर, म्हणजे नवरदेवाच्या डोक्यावर पदर ठेवते आणि नंतर मग पाच बाया त्याला तेल चढवतात नवरदेवाला. तर अशा प्रकारे आमच्याकडची पद्धत आहे. आणि हे जे करत आहे ना आता, हे लग्नाच्या आदल्या दिवशी, म्हणजे जेव्हा नवरदेव घोड्यावर म्हणजे ज्या दिवशी वरात निघते त्या दिवशीचा हा प्रोग्राम असतो, असं केल्या जाते त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी लग्न असते, बट याची वरात निघाली नाही, म्हणजे घोडा काढण्याची मनाई केली गेली होती आमच्या गावामध्ये. म्हणून बँड वगैरे काहीच सांगितलं नव्हता आणि घोडा पण सांगितला नव्हता, त्याच्यामुळे ही दुसऱ्या दिवशी केल्या गेलं. ही पद्धत लग्नाच्या आधी केल्या जाते म्हणून हे दुसऱ्या दिवशी केल्या गेलं असं. आणि नंतर मग मी तयारीला सुरुवात केली होती आणि नवरदेवासोबत काही बाया गेल्या होत्या, ज्या तयार झालेल्या होत्या, त्या काही बाया नवरदेवासोबत गेल्या. नंतर मग काही जे माणसं होते जे तयार झालेले होते ते गेलेत आणि आम्ही तयार व्हायचं होतो काही जणं. म्हणजे माझी जी मधली बहिणी आहे ती तयार व्हायची होती, माझी मावशी तयार व्हायची होती, मी तयार व्हायची होती, आम्ही काही जणं असे तयार व्हायचे होते. तर ते नंतर गेलेत. माझी हेअरस्टाईलच सुरू होती यार, तेव्हाच मला खाली बोलवलं गेलं. मी तशी तशी थोडीफार हेअरस्टाईल, म्हणजे मोकळे केस सोडूनच आली होती खाली. आणि नंतर मग त्याला ते जे काम करायचं होतं माझं ते करून दिलं. नंतर मग लगेच तयार व्हायला गेली. म्हणून मग मी लग्नात थोडी लेट गेली, माझी तयारी वगैरे झाल्यानंतर. आम्ही सर्वजण एक लास्ट गाडी मग नंतर काढली यांनी. आता फक्त नवरदेव जाणार आणि नवरदेवासोबत काही बाया जाणार. तर माझी आत्याबहीण रेडी झालेली होती, माझी मामी रेडी झाली होती, माझे मामा पण रेडी झालेले होते. हे सर्वजण आता नवरदेवासोबत मंडपात जातील आणि नंतर मग आम्ही निघू मंडपात जायला. ॲक्च्युली हे जे लग्न होतं ना, तर हे गावातच होतं, त्याच्यामुळे काही वेळ नव्हता लागत जायला. 15 मिनिटाचा रस्ता होता, 15 मिनिटात पोहोचणार होतो, त्यामुळे आम्ही पण एवढं जास्त घाई नाही केली. कारण दुसऱ्या गावी जर जायचं असतं तर खूप घाईघाईत निघावं लागतं आणि इथेच होतं, त्यामुळे इतकी जास्त घाई नाही झाली. घरूनच आम्ही खूप लेट निघालो, मग तिथे गेलो, तिथे मग म्हणजे वेळेवरच प्रोग्राम स्टार्ट झाला. बट असं काही घाई वगैरे काही झालेली घरी त्याच्यामुळे, कारण गावातल्या गावात होतं त्यामुळेच. आणि इथे बस नवरदेवाचा हे घरचा ड्रेस आहे, म्हणजे घरचा मीन्स घरून निघाला तेव्हा हा ड्रेस घातला त्याने. आणि नंतर मग तिथे इंडो वेस्टर्न घेतलेलं आहे त्याने लग्नासाठी, तर ते चेंज करणार. तर ते पहिल्यांदा मारुतीवर जातं नवरदेव, तुम्हाला तर माहितीच असेल. पहिल्यांदा मारुतीवर उतरतो, नंतर मग हनुमानजीच्या मंदिरात दर्शन वगैरे करतो आणि नंतर मग नवरदेवाची मंडपात एंट्री होते. तर या प्रकारे होते, तुम्हाला तर माहितीच असेल. तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. मला जे जे नवीन दिसते ते कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे अशी पद्धत आहे की नाही. आमच्याकडे अशी पद्धत आहे आणि आमच्याकडे म्हणते तर विदर्भात खरंच अशी पद्धत आहे. तर मला असं वाटतं की विदर्भातली जी गोष्ट आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी, कारण प्रत्येक जागी असं सेम नाही राहत. म्हणून मला असं वाटतं की जे आमच्याकडचे लग्न आहेत किंवा काही फंक्शन असतात किंवा आणखी काही प्रोग्राम, ज्या पण गोष्टी असतात नवीन, तर ते तुम्हाला बघायला मिळाव्या म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर याप्रकारे आम्ही पण रेडी झालेलो होतो. नंतर पहिल्यांदा नवरदेवाची गाडी गेली, नंतर आणखी एक दोन गाड्या गेल्या आणि नंतर मग आमची लास्ट गाडी गेली, कारण घर वगैरे बंद करून आम्हाला निघायचं होतं. बस इथे सर्वजण रेडी झालेले होते, पोहोचलेले होते आणि इथे आमच्याकडे हे श्रीमंत पूजन होतं. तर श्रीमंत पूजन तर सर्वांच्याकडेच होत असेल. श्रीमंत पूजन होतं इथे आणि नंतर मग श्रीमंत पूजनच्या वेळेला वेगळी साडी घालून येते नवरी. नंतर मग तिला सर्व काहीही, म्हणजे जे आमच्याकडचं आलेलं असतं, म्हणजे जे आम्ही लग्नासाठी साडी किंवा मग जे दागिने वगैरे घेतलेले असतात तिच्यासाठी, ते सर्व तिला दिल्या जातं. ही पण साडी आमच्याकडचीच असते. हे श्रीमंत पूजनसाठी जी साडी घेतलेली असते ती पण आमच्याकडची असते आणि साक्षगंधाची जी साडी असते ती पण नवरदेवाकडेच असते आमच्याकडे. आणि नंतर मग जी दिल्या जाते, दागिने वगैरे दिल्या जातात तिला, ते सर्व दिल्या जातं आणि नंतर मग ती घालून येते ते सर्व. तर हे आता पहिल्यांदा या प्रकारे मेकअप करून आली, ही साडी वगैरे घालून आली, ही पिंक कलरची. ॲक्च्युली माहिती नाही इथे काबर असं पुसट दिसत आहे, बट इथे काय झालं होतं हे नाही कळलं मला. थोडं जे क्लिअरिटी आहे इथे थोडी चेंज झालेली आहे. आणि इथे काय होतं की पहिल्यांदा नवरीचा
म्हणजे जो धीर आहे आणि नवरदेवाचा जो लहाना भाऊ आहे तो इथे नवरीचे पाय धुतो आणि नंतर मग नवरीला जे काही द्यायचं असेल ते देतो, तर नवरी मग चेंज करून येते. या प्रकारे इथे दिल्या जातं सर्व काही आणि आमच्याकडनं जे पण आलेलं आहे ती मग ती घालून येणार आणि नंतर मग त्या साडीवर लग्न लागणार. तर या प्रकारे आमच्याकडे होते आणि सेम टू सेम असंच नवरदेवाचं पण होतं. नवरदेवाला पण असा ड्रेस वगैरे दिला जातो आणि नवरदेव पण नंतर चेंज करून येतो. तर या प्रकारे नवरदेव चेंज करून आलेला आहे आणि तो हनुमानजीच्या मंदिरातून पण आलेला आहे. तर तिथे कोणी शूट करायला नव्हतं त्यामुळे शूट नाही केलं गेलं तिथलं आणि बस इथे पाणेरी वगैरे होणार. पण त्याआधी नवरदेवाचं स्वागत होईल म्हणजे नवरीची आई किंवा नवरीच्या कडच्या ज्या बाया आहेत त्या नवरदेवाचं स्वागत करतील, असं ऑक्शन करतील त्याचं, म्हणजे टीका वगैरे लावल्या जाणार त्याला आणि नंतर मग त्याला काही गोडधोड खाऊ घातल्या जाणार आणि मग त्याचं असं स्वागत करणार त्या. आणि नंतर मग नवरदेवाचं स्वागत झाल्यानंतर त्याला आतमध्ये घेतलं जातं आणि मग लग्नाची तयारी सुरू होते. तर या प्रकारे सर्व होणार इथे आणि नंतर मग आमच्याकडे पाणेरी होते. तर ती पाणेरी बघून घ्या कशी होते, तर म्हणजे नवरीकडचे आणि नवरदेवाकडचे हे सर्व एकत्र जमतात म्हणजे माणसंच फक्त. आणि नंतर काय होतं की नवरीकडचे जे आहेत ते नवरदेवाकडच्यांचे पाय धुतात आणि नंतर त्यांना टोपी दुपट्टा वगैरे घालतात आणि नवरदेवाकडचे पण तसेच त्यांना टोपी दुपट्टा वगैरे देतात आणि मग काय म्हणतात तर गळाभेट वगैरे होते. तर या प्रकारे पहिल्यांदा नवरीचे वडील हे नवरदेवाच्या वडिलांचं करत आहे, हार वगैरे घालतील, नवरदेवाच्या वडिलांचं स्वागत करतील आणि नंतर मग सर्वांचं असंच होतं म्हणजे नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा येतात, मग नवरदेवाचा भाऊ आणि नवरीचा भाऊ येतो, नंतर मग नवरीचे काका आणि नवरदेवाचे काका येतात, असं सर्वजण प्रत्येकजण येतात. आणि इथे आम्ही रेडी होऊन आलेलो होतो तर बस इथे आमची एंट्री झाली आणि नंतर मग आम्ही लग्नात आतमध्ये जाऊ तर नवरदेवाचं सुरू होतं. नवरदेवाला काय इथे ऑप्शन वगैरे करणं सुरू होतं नवरदेवाचं. तर नवरदेवाला पण काय होणार की पाच बाया येतील त्यांच्याकडच्या नवरीकडच्या आणि नंतर मग ते ऑप्शन करतील. तर ते तर तुम्ही साक्षगंधात पण बघितलं म्हणजे कुंकवामध्ये पण असं सेम टू सेम केलं गेलं होतं, ते तुम्हाला तिथे दाखवलंच मी. तेच सेम असं इथे पण केलं जाणार म्हणजे लग्नात पण केलं जाणार. ही नवरीची मोठी बहीण आहे, अशाच तिला मोठ्या तीन बहिणी आहे, त्याच्यामुळे तीन बहिणी येतील, आणखी दोन बहिणी येतील अशा त्याला ऑक्शन करतील त्याचं आणि नंतर मग नवरीचं पण सेम तसंच होणार. नवरीची ओटी वरला जाणार आणि नवरीचं पण ऑक्शन होणार. आम्ही आमच्याकडच्या म्हणजे पाच बाया मिळून नवरीचं पण ऑक्शन करतील. तर सेम टू सेम पद्धत आहे जशी मी तुम्हाला एंगेजमेंटमध्ये दाखवली, सेम तसंच इथे पण होणार. आणि जसं जसं ब्राह्मण सांगतात तशा तशा पद्धतीने केल्या जातं, तर या प्रकारे इथे केल्या जात आहे. यानंतर नवरी चेंज करायला गेली होती तर नवरी पण चेंज करून येणार. आता इथे नवरी चेंज करून आलेली आहे. आणि मला सर्वात आधी सांगा की नवरी कशी दिसत आहे. लग्नामध्ये ती खूप सुंदर दिसत होती त्यामुळे मी तुम्हाला पण विचारते आहे की ती कशी दिसत आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. तिला पण छान वाटेल तुमचे कमेंट्स वाचून आणि मला तर छान वाटेलच. तर नक्की मला कमेंट करून सांगा की ती कशी दिसत होती. आणि इथे नवरदेवाची भावजई ही तिची ओटी भरणार आणि नंतर मग तिचं ऑक्शन करणार आणि सेम टू सेम नंतर पाच बाया आमच्याकडच्या मिळून तिचं ऑक्शन करतील. आणि हो, हा ब्लॉग मी ऑलरेडी माझ्या हिंदी चॅनलवर अपलोड केलेला आहे, बट मला वाटलं की माझ्या मराठी सबस्क्रायबर्ससोबत पण हा ब्लॉग शेअर करावा, त्यामुळे मी हा ब्लॉग तुमच्यासोबत पण शेअर करत आहे. काही जणांना असं आपुलकी वाटतं आपली भाषा ऐकून, म्हणून मी हा मराठीमध्ये पण शेअर करत आहे. काही जणांना असं मराठीमध्ये आपल्या भाषेत ऐकायला छान वाटतं, त्यामुळे मी हा ब्लॉग मराठीत करत आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला जी बेल आयकॉन येणार त्याला क्लिक करा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑलचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे ब्लॉग मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा मिळतील आणि तुम्ही त्याला सर्वात पहिल्यांदा बघू शकाल. तर बस इथे माझं ऑक्शन झालं होतं, नंतर मग माझ्या मावशीने ऑक्शन केलं, नंतर मग माझ्या ह्या आते बहिणीने केलं आणि आणखी कोणीतरी केलं, ते शूट नाही झालं. बस इथे आता नवरदेव नवरी जात आहे स्टेजवर, तर इथे नवरदेव नवरी स्टेजवर जातील, नंतर मग तिथे त्यांचं पूर्ण जे मेन लग्न असतं म्हणजे मंगलाष्टकांसोबत ते होणार. इथे आमच्याकडे काय होतं की पहिल्यांदा ही लोक स्टेजवर जातात आणि नंतर मग त्याच्या त्यांच्यामध्ये अंतरपाठ पकडला जातो दोघांमध्ये आणि दोघांमध्ये अंतरपाठ पकडून मग त्यांचं लग्न सुरू होतं आणि इकडे मंगलाष्टक पण म्हणणं सुरू राहतं. Oh,
बस इथे मंगलाष्टक म्हणून झालेले आहेत. मंगलाष्टक म्हणून झाल्यानंतर मग नवरदेव नवरी ते अंतरपाट निघून जाणार त्यांच्या मधातला, आणि नवरदेव नवरी मग एकमेकांना हार घालतील. आणि जे तुमच्या हातात अक्षित दिलेली असतं ते पहिल्यांदा नवरी त्याच्या पायावर टाकेल नवरदेवाच्या, आणि नंतर मग नवरदेव तिच्या डोक्यावर टाकणार. तर अशा प्रकारे आमच्याकडची पद्धत आहे. तुमच्याकडे असं असतं की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि बस इथे जसे जसे ब्राह्मण सांगतात तसं तसंच केलं जातं. तर इथे ब्राह्मण सांगत आहे त्याला तसे तसे ते करत आहेत, आणि नंतर मग हार घातल्या जातात. तर इथे मग नंतर हार एकमेकांना घालतील, आणि सर्वात आधी टीका वगैरे लावला जाते, आणि टीका लावून मग हार घातला जाते. तर या प्रकारे सेम टू सेम मग नवरदेव पण करणार, नवरदेव पण टीका लावणार, नंतर नवरदेव हार घालणार. तर इथे काय झालं होतं की तिच्या ओढणीमुळे हार घालायला प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तिला ओढणी काढायला लावली, म्हणजे तिची ओढणी काढली, आणि नंतर मग तिला व्यवस्थित तशीची तशीच ओढणी लावून दिली. तर इथे बस तेच करत आहे मी. नंतर हे सर्व झाल्यानंतर ते चेअरवर बसतील, आणि नंतर मग त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण येतील. तर इथे बस हे झालेलं आहे, फोटो सेशन सुरू आहे, फोटोज वगैरे क्लिक केल्या गेले इथे त्यांचे, आणि नंतर मग इथे त्यांचं गठबंधन होत आहे, म्हणजे त्याच्या त्याचा दुपट्टा घेऊन आणि तिची ओढणी घेऊन त्याला गाठ बांधल्या जाते. आणि ही गाठ नंतर लग्नानंतर मग जेव्हा आपल्याकडचं हे होतो म्हणजे सत्यनारायणची पूजा होते, सत्यनारायणाच्या पूजेनंतरच ही गाठ सुटल्या जाते, म्हणजे तिच्याकडच्या सत्यनारायणच्या पूजेनंतर, म्हणजे सर्व लग्न आटोपल्यानंतर ही गाठ सुटल्या जाते. तर हे या दिवशी गाठ बांधतात, म्हणजे गठबंधन होते, आणि त्यांचं लग्न वगैरे झाल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मग हे होते. तर ही गाठ काढल्या नाही जात जोपर्यंत सर्व म्हणजे लग्नाच्या विधी वगैरे होत नाही तोपर्यंत. तर इथे सर्वात आधी नवरदेव नवरीचे जे मम्मी पप्पा आहेत ते त्यांना आशीर्वाद द्यायला येतात स्टेजवर, आणि ते त्यांचं लग्न लावतात पहिल्यांदा, म्हणजे याला अक्षित ठेवणं म्हणजे लग्न लावणं म्हणतात आमच्या साईडला. तर इथे पहिल्यांदा ते करतील, नंतर मग तिचे मम्मी पप्पा येतील ते करतील, आणि इथे माझे मोठे बाबा वगैरे मागे होते ते करतील. असे मेन मेन लोकं आमच्याकडचे येतात स्टेजवर आणि त्यांना आशीर्वाद देऊन जातात, आणि नंतर मग सर्वजणं गावातले जे असतात ते त्यांना आशीर्वाद द्यायला स्टेजवर येतात. नंतर मग जे रिलेटिव्ज असतात ते येतात आणि त्यांच्यासोबत फोटो क्लिक करतात. तर हे माझे आजोबा आहेत, मम्मीचे पप्पा ते आहेत, नंतर मग मोठे बाबा वगैरे होते सर्व मागे, आणि इथे हे माझे मामा, हे दुसरे मामा म्हणजे माझे चुलत मामा, आणि नंतर मग हा माझा भाऊ टीका वगैरे लावून त्याला आशीर्वाद वगैरे देणार. नंतर हे सर्व इथे यांच्यासोबत फोटो क्लिक करतील. ते असे सर्वजण मोठे येऊन त्यांच्यापेक्षा जे मोठे आहेत ते सर्वजण येतात, त्यांना आशीर्वाद देतात, ते पाया पडतात आणि त्यांना आशीर्वाद देतात, आणि इथे लग्न लावतात. तर हे सर्व होतं, म्हणजे खूप वेळपर्यंत हेच चालतं. नंतर मग आमच्याकडे जेवणं वगैरे होतात, पहिल्यांदा फोटो सेशन होणार, म्हणजे सर्वांसोबत फोटो सेशन होणार, त्यानंतर मग जेवणं वगैरे होतात. तर आता तुम्ही बघून घ्या यानंतर काय काय होणार आहे ते. आणि हे सर्वात मोठे मामा आहेत माझे, यांच्यासोबत तर तुम्हाला मी आधीच भेटवलेलं आहे, बट तुम्हाला मी परत सांगते कारण कोणी न्यू असे फटाके लावले गेले होते. खूप छान दिसत होते फटाके. आणि इथे ही आमची पूर्ण फॅमिली आहे, म्हणजे आम्ही दोघं, आमचे दोघं मुलं, आणि नंतर मग माझे मधले भाऊ भाऊजाई, नंतर ही लहान भाऊ भाऊजाई, अशी आमची ही पूर्ण फॅमिली आहे. तुम्ही आता आमच्या पूर्ण फॅमिलीला बघून घ्या. आणि नंतर मग आमची फॅमिली म्हणजे आम्हीच फक्त राहणार. नंतर मग आम्ही त्याच्यासोबत फोटो क्लिक करू. नंतर मग माझे भाऊ भाऊजाई असे सर्वजण येऊन त्याच्यासोबत वेगवेगळे जण फोटो क्लिक करतील. तर याप्रकारे आमचं फोटो सेशन सुरू होतं नंतर मग लग्न झाल्यानंतर. आणि सर्वच जणांकडे हेच होतं, लग्न झाल्यानंतर सर्वजण नवरदेव नवरीसोबत येऊन फोटोज क्लिक करतात. आणि इथे हा माझा मावस भाऊ, नंतर तो दुसरा पण माझा मावस भाऊ, आणि तो जो नंतर आहे तो त्याचा आते भाऊ आहे. आणि इथे सर्वजण हे मुलं त्याच्यासोबत फोटो क्लिक करत होते. नंतर इथे हे मजाका सुरू होत्या. इथे एक पोज द्यायची होती, म्हणजे नवरीला इकडे मुलं ओढत आहे आणि नवरदेवाला तिकडे मुलं ओढत आहेत, अशी एक पोज द्यायची होती. त्याच्यासाठी हे थोडं ॲक्ट सुरू होतं, पण ते थोडंफार रिअल वाटत होतं, तर म्हणून मी हे कॅप्चर केलं. ही माझ्या आते बहिणीची फॅमिली, आणि इकडे माझे अण्णा आणि माझे आते भाऊ उभे आहे, आणि नंतर मग ही माझ्या आते बहिणीची फॅमिली, म्हणजे आते बहीण, नंतर मग तिचा मुलगा आणि तिच्याकडचे मिस्टर तिचे. आणि इथे पाय धुण्याची पद्धत असते आमच्याकडे,
नवरदेवाकडच्या ज्या मेन बाया आहेत जशी की ननद, नवरदेवाची आई आणि नवरदेवाची भावजई किंवा मग नवरदेवाची मावशी वगैरे यांचे पाय धुतले जाते, म्हणजे नवरीची आई वगैरे, नवरीची काकू ह्या सर्वजण तिचे त्यांचे पाय धुतात आणि त्यांना नंतर मग असं स्वीट वगैरे खाऊ घातलं जातं. ही आमच्याकडची पद्धतच आहे. तर तुमच्याकडे आहे की नाही असं नक्की मला कमेंट करून सांग, म्हणजे मला पण कळेल की ही पद्धत फक्त विदर्भामध्येच आहे. तर असे मोठे पाया लागतात ना, खूपच वेगळं वाटते, कारण जरी माझा मान मोठा असला पण मी त्यांच्यापेक्षा खूप वयाने लहान आहे, त्याच्यामुळे मला खूप असं वेगळं वाटत होतं. ह्या सर्वजणी माझ्या पाया पडत होत्या. बट ना नंतर मग मी नवरीच्या आईला वगैरे पाया बिलकुल नाही पडू दिल्या. बट मला असं काय होतं की इथे मान असतो पण हे वेगळं वाटतं यार, ही पद्धत खूपच वेगळी आहे आमच्याकडची. मोठ्या ज्या असतात त्या पण पाया पडतात, तर हे मला खूपच वेगळं वाटत होतं. इथे नंतर मग आमचे जेवणं वगैरे सुरू झाले, तर ही इथे माझी पूर्ण मम्मीकडची फॅमिली आहे. ह्या माझ्या चुलत मावश्या आणि नंतर मग ह्या लास्ट मावशीची ही सून आहे, नंतर ही मुलगी आहे आणि ती तो तिचा मुलगा आहे अशा, आणि तिकडची माझी मामी बहीण आहे. नंतर मग हे माझे भावाचे सासरे, नंतर पप्पा, नंतर मग हे काका कोण आहेत माहिती नाही, नंतर मग हे माझे मावशीचे हस्बंड, हे माझे हस्बंड, नंतर मग हा माझा आत्यभाऊ, नंतर श्रीकांत, नंतर मग हा माझा मावाच भाऊ, तो त्याचा आत्यभाऊ, तो माझा मामे भाऊ, आणि नंतर मग तो दुसरा जो आहे तो माझ्या दादाचा मुलगा आहे हा. तर अशी सर्व आमची इकडची फॅमिली आहे ही जेवायला बसली होती, म्हणजे जेंट्स आणि लेडीज. तर हे बसलेले आम्ही, नंतर मग मागे लेडीज बसल्या होत्या आणि हे समोर जेंट्स बसलेले होते. नंतर आम्ही राहिलो होतो जेवायचं. तर आम्ही विचार केला की नवरदेव नवरीसोबत जेवू, पण नवरदेव नवरीला खूप जास्त वेळ होता कारण कन्यादानाची वेळ झालेली होती आणि कन्यादान इथे सुरू होतं. तर इथे कन्यादान सुरू आहे, इथे नवरदेवाचे पाय धुतल्या जातात, नंतर मग इथे नवरदेवाला जे पण गिफ्ट दिलं जातं ते दिलं जातं आणि नंतर इथे म्हणजे त्याला काही स्वीट्स वगैरे खाऊ घातलं जातं आणि नवरीचा हात दिला जातं त्याच्या हातात. तर हे कन्यादान होतं इथे असं. आणि नंतर मग इथे कन्यादान होईपर्यंत आम्ही बसलेलो होतो. हे सर्वजणं जेवण करून आले, नंतर आम्ही काही जणं बसलेलो, माझा भाऊ आणि मी त्याची वेट करत होतो, म्हणजे नवरदेवाचं जेवण व्हायचं होतं, त्याच्यामुळे नवरदेव नवरीचं व्हायचं होतं. म्हणूनच आम्ही विचार केला की त्यांच्यासोबत जेवण करू. नंतर मग काय होतं की खूप वेळ झाला होता आणि नंतर नवरदेव नवरीलाही पण खूप जास्त वेळ होता, म्हणून आम्हाला आमची पंगत बसवून दिली त्यांनी, आम्हाला बसवून दिलं. तर इथे आम्ही जेवायला बसलो होतो. हे जर सर्वजण जे राहिलेले होते ते सर्वात लास्ट, तर आमच्याकडच्या सर्व बाया राहिलेल्या होत्या आणि माझा भाऊ एकटाच राहिलेला होता. तो आमच्यासाठी बसलेला होता बिचारा वाट बघत. तर त्याला पण आम्ही सोबतच घेऊन घेतलं मग. आणि ह्या माझ्या मावशा वगैरे आहेत, माझी भाऊजई, हा माझा मधला भाऊ, नंतर मग हा माझा मावाच भाऊ माही, नंतर मग माझी मावशी आहे, नंतर ही माझी मामी आहे आणि नंतर मग तुम्हाला समोर दाखवते माझे भाऊजई वगैरे. नंतर तिकडे ज्या बसलेल्या आहेत सर्व भाऊजयाच आहेत माझ्या, म्हणजे ही माझी मधल्या भावाची बायको, नंतर मग ही माझी सर्वात मोठ्या बाबाच्या मुलाची बायको, नंतर ही माझी मधल्या जे मोठे मधले जे अण्णा आहेत त्यांच्या मुलाची बायको, नंतर ही माझी मोठ्या बाबाची मुलगी, नंतर ही माझ्या भावाची मुलगी, नंतर मी माझ्या मोठ्या बाबाच्या मुलीची मुलगी. हे सर्वजण असे माझ्या आमच्याकडचे पाहुणे. इथे ना एक आम्ही गंमत केली होती तिच्यासोबत आणि ती तुम्ही बघून घ्या, समोर खूप मजा येणार तुम्हाला पण बघायला. कारण इथे ना तिला आम्ही जो मिठाचा गुलाबजामुन आहे तो खाऊ घातला होता. इथे माझ्या ह्या मावस भावानी गुलाबजामुन एक्सचेंज केला, तुम्ही बघा इथे. आणि तिला मी असंच गोष्टीमध्ये गुंग केलं आणि नंतर मग याने तिला हाच मिठाचा गुलाबजामुन खाऊ घातला होता नवरदेवाने. इथे आमच्याकडे स्वीट खाऊ घातला जातं सर्वात पहिल्यांदा, तर स्वीटपासून सुरुवात केली जाते. तर स्वीट पहिल्यांदा तिने खाऊ घातलं त्याला, नंतर मग आहे ना त्यांनी जेव्हा खाऊ घातलं तर त्याला पण हे माहिती नव्हतं की हे एक्सचेंज केल्या गेलेलं आहे गुलाबजामुन, म्हणजे कालाजामुन एक्सचेंज झालेलं आहे. तर जेव्हा तिने तोंडात घातला ना तो कालाजामुन, ती फक्त एवढं म्हणत होती त्याला की पूर्ण नका खाऊ घालू, बट त्यालासुद्धा माहिती नव्हतं की काय झालेलं आहे इथे. तर हे सर्वजण शॉक झाले होते की काय झालं इथे, बट इथे तेव्हा तिला जेव्हा तिच्या तोंडात गेलं ना तेव्हा तिला कळलं की हा जो कालाजामुन आहे तो मिठाचा तिला खाऊ घातलेला आहे. आणि खूप मजा आली इथे, सर्वांनी खूप मस्करी केली तिच्यासोबत. आणि इथे ना नवरदेवासोबत पण मस्करी केली जाते, पण इथे हिच्यापेक्षा लहान कोणीच नाही, ही सर्वात लहान आहे, त्यामुळे नवरदेवासोबत मस्करी करायला कोणीच नव्हतं त्यांच्याकडनं. आणि इथे आम्ही घरी आलेलो होतो, नवरीच्या स्वागताची तयारी सुरू होती इथे. नवरीच्या स्वागतासाठी अशा आम्ही रांगोळ्या वगैरे काढल्या. ॲक्च्युली मला रांगोळी येत नाही, तर त्याच्यामुळे माझ्या
मावस बहिणींनी आणि माझ्या बहिणींनी मिळून रांगोळी काढली. त्यांनी दोघींनीच रांगोळ्या काढल्या. नंतर मग आम्ही फुलांनी असं सजवलं. नंतर मग दिवे वगैरे लावले. तर हे आम्ही अशा प्रकारे तिचं स्वागत केलं होतं. इथे तिला प्रेझेंट जे आलं होतं ते सर्व घेऊन येत आहेत घरी. तर ते आणणं सुरू आहे इकडे. इकडे आमचं म्हणजे आमची नवरीच्या स्वागताची तयारी पण सुरू आहे. ही माझी मावस बहीण आहे ब्ल्यू साडीवाली आणि ही माझी भाऊजी. असे दोघं मिळून रांगोळ्या वगैरे काढतील. रांगोळी मला एवढी छान येत नाही म्हणूनच मी रांगोळीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही घेतला. पूर्ण रांगोळ्या त्यांनी दोघींनी मिळूनच काढल्या. आतमधली पण रांगोळ्या होत्या. रांगोळ्या आतमधल्या पण त्यांनीच काढल्या आणि बाहेरच्या पण रांगोळ्या त्यांनीच काढल्या. तर अशा रांगोळ्या वगैरे काढल्या गेल्या. नंतर मग आम्ही फूल वगैरे टाकले आणि नंतर मग इकडनं तिकडनं दिवे लावले. ते मी पूर्ण सजवल्यानंतर तुम्हाला दाखवेल की आम्ही कसं सजवलं होतं ते. म्हणजे नवरीच्या स्वागतासाठी काय काय केलं गेलं होतं तर ते तुम्हाला पूर्ण दाखवलं जाणार. आणि इथे बस सुस्वागतम लिहिलेलं आहे समोर. नाही ना, त्यानंतर विवेक आणि दीपाली लिहिल्या गेलेल्या आहेत. ते मी तुम्हाला समोरून दाखवते की काय काय लिहिलं गेलं. तर इथे दीपाली आणि विवेक लिहिल्या गेल्यानंतर पहिल्यांदा सुस्वागतम लिहिल्या गेलं. अशा प्रकारे दिवे लावले होते. नंतर मग असं फुलं वगैरे टाकले होते बाहेर आणि या प्रकारे समया वगैरे लावल्या होत्या. समयांमध्ये दिवे लावले होते. नंतर मग इथे गुलाबाच्या पाकड्या वगैरे टाकल्या गेल्या होत्या. आणि समोरपर्यंत इथे माप ठेवलं होतं तिला ओलांडायला. आणि नंतर मग या प्रकारे आजूबाजूला काय म्हणतात त्याला रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या. आजूबाजूला पण दिवे लावले होते आणि मधात फुलं टाकून असे देवापर्यंत हे असं रांगोळ्या वगैरे फुलं वगैरे टाकून असे आम्ही घेऊन गेलो होतो. तर या प्रकारे तिच्या स्वागताची तयारी केली होती आम्ही. आणि हे जे आम्ही घरी डेकोरेशन केले हे तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. या प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं होतं. तिच्या स्वागताची तयारी केली होती. बस इथे हे मंदिरापर्यंत नेणार आम्ही करत करत. आणि त्यानंतर ना आम्ही समोर ते म्हणजे ओल्या कुंकवाचं ताट पण ठेवलं होतं तिचे पावलं टाकायला. तर या प्रकारे आम्ही ओल्या कुंकवाचं ताट ठेवलं होतं. नंतर मग तिच्या येण्यासाठी म्हणजे तिच्या आल्यानंतर तिच्या तिला जे आरती ओवाळलं जाणार ते आरतीचं ताट रेडी ठेवलं होतं. नंतर मग बाहेर ना ती दोघं जण आल्यानंतर इथे फटाके फोडले गेले होते. तर ह्या फटाक्यांनी आम्ही पहिल्यांदा त्यांचं स्वागत केलं दोघांचं. जशी नवरदेव नवरीची कार दिसली तशीच ह्या लोकांनी फटाके फोडणं सुरू केले. खूप सगळे फटाके फोडले त्यांनी आल्याबरोबर. आणि नंतर मग नवरदेव नवरीची एंट्री घरात झाली. तर या प्रकारे आम्ही तिचं स्वागत केलं. तुम्हाला नक्की सांगा की कमेंट करून मला कसं वाटला लग्नाचा व्लॉग. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि मी इथेच या व्लॉगला एंड करते. बस नवरी घरी आल्यानंतर काय काय झालं ते मग तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच की नवरी आली घरात आणि आम्ही तिचं स्वागत कसं केलं हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. खेळ जे खेळले गेले ते पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑलचं बटन क्लिक करा. त्याने तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळतील नेक्स्ट ब्लॉगचे. तर लाईक करा, नक्की लाईक करा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करण्यात कंजूसी नका करू. प्लीज लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर बस एवढंच बघून घ्या नंतर काय काय झालं ते. आणि इथेच मी ह्या ब्लॉगला एंड करते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव यू ऑल. तुम्ही बघा समोर काय झालं ते आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नवरीची एंट्री दाखवणार, घरात कशी झाली, गृहप्रवेश कसा केला नवरींनी ते दाखवणार. नंतर मग आम्ही जी मजा मस्ती केली, तिच्यासोबत गंमत केली ती दाखवणार. नंतर मग जे खेळ खेळले गेले तिच्यासोबतचे नवरदेव नवरीचे ते दाखवणार. नंतर मग दुसऱ्या दिवशी नानोरा झाला ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर खूप काही असं आहे की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. खूप छान असा तिने डान्स केला तो पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि रिसेप्शनच्या दिवशी पण तिने खूप छान डान्स केलेला होता. तर ते तर तुम्ही रिसेप्शनच्या ब्लॉगमध्ये बघून घ्या. रिसेप्शनच्या ब्लॉगचा वेट जोपर्यंत रिसेप्शनचा ब्लॉग नाही येत तोपर्यंत तुम्ही वेडिंग सिरीज बघून घ्या. जर तुम्ही हा ब्लॉग फर्स्ट टाईम बघत असाल तर तुम्ही वेडिंग सिरीज पूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल की माझ्या भावाचं लग्नाचं म्हणजे साक्षगंधापासून काय काय झालं ते. म्हणजे मी लग्नाची तयारी कशी केली किंवा मग मी आम्ही एंगेजमेंट कशी झाली याची किंवा मग बाकीच्या गोष्टी, तर त्या सर्व हळद वगैरे कशी केली, तर सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. एक वेळ वेडिंग सिरीज नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान वाटेल तुम्हाला पण बघायला ती. तर आपल्या भाषेत तर ऐकायला आणखीच छान वाटतं. तर त्यामुळे मराठीमध्ये सर्व वेडिंग सिरीज मी अपलोड केलेली आहे. तर त्यामुळे ती बघायला विसरू नका. चला तर मग मी भेटते माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव यू ऑल. बाय.